महाराष्ट्र का बदलापुर मामला इन दिनों फिर से चर्चा में है। इस मामले में आरोपी अक्षय शिंदे के एनकाउंटर के बाद पुलिस पर सवाल खड़े कर रहे हैं विपक्ष, तो वहीं दूसरी तरफ जब सक्षम न्यूज इंडिया ने मुंबई की महिलाओं से बातचीत की तो मुंबई की महिलाओं में खुशी है अक्षय शिंदे के एनकाउंटर पर। उनका मानना है कि बदलापुर के अपराधी को जिस तरह से एनकाउंटर में मारा गया, यह इस बात की हमें खुशी, और साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस को इसके लिए काफी धन्यवाद दिया है। उनका मानना है कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में ही इस प्रकार से अपराधी को सजा मिल पाई है। और उनका यह भी कहना है कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के होते हुए हमारी बेटी और महिलाएं, बच्चियां सभी सुरक्षित होंगी अगर इस तरह के इनकाउंटर अपराधियों के साथ किए जाए। तो देखिए महिलाओं ने बातचीत में मीडिया से किस तरह से बदलापुर के अपराधी के इनकाउंटर को लेकर अपनी बातों को व्यक्त किया है मीडिया के समक्ष। मेरा नाम मीना धारिया है, मैं कांदरपाड़ा माइकलवाड़ी में रहती हूँ। ये देवेंद्र जी ने जो काउंटर किया है मेरे हिसाब से बहुत अच्छा किया है, क्योंकि मेरे को भी एक बेटी है और बेटियों के साथ जो अत्याचार होता है वो सीधा काउंटर करना चाहिए, जेल में सजा नहीं देनी चाहिए उन लोग को। क्योंकि ऐसा है कि हम अपनी बेटियों को बाहर भेजते हैं, पढ़ने के लिए भेजते हैं, स्कूल भेजते हैं, कॉलेज भेजते हैं, कहीं भी भेजते हैं, जॉब के लिए भेजते हैं, हम एक विश्वास पे भेजते हैं कि हमारी बच्ची सुरक्षित है। आजकल देखते हैं स्कूल में सुरक्षित नहीं है, ऑफिस में सुरक्षित नहीं है, घर में भी सुरक्षित नहीं है, क्योंकि जो अपने भी अत्याचार करते हैं लड़कियों पे पता ही नहीं चलता है, लेकिन ये जो करते हैं अकाउंटर बहुत अच्छा है, इससे मैं बहुत खुश हूँ। देवेंद्र जी के लिए कुछ कहना चाहेंगे? उनके लिए यही कहना चाहूंगी, कभी भी किसी लेडीज किसी लड़की के साथ अगर बलात्कार होता है, उसके साथ अत्याचार होता है, तो लंबा कोर्ट में खींचने का नहीं केस, तुरंत अकाउंटर करो, बस हम लेडीज लोग यही चाहते हैं। बदलापुर मध्ये जो एनकाउंटर झाला त्याच्याबद्दल आम्ही इतके खुश आहोत, हे बघा आमच्या हातामध्ये पोस्टर आहे, देवा आमचा भाऊ आहे, आणि त्याने खऱ्या हक्काने खऱ्या म्हणजे म्हणतात ना की महिलांना न्याय दिलेला आहे, त्या चिमुकल्या छोट्याशा बाळावरती ज्या माणसाने अत्याचार केला आणि तो पोलिसांना चकमा देऊन पळण्याचा प्रयत्न करत होता, अशा नालायक माणसाला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे आज आमच्यासाठी दिवाळी आहे, आज आमच्यासाठी दसरा आहे, आज आनंदाचा क्षण आहे, कारण कुठेतरी हे थांबलं पाहिजे। याचं प्रमाण, बलात्काराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, आणि कसं असतं की एखाद्या लहान मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर ती मोठी होऊन ती मोठी अगदी म्हातारी होईपर्यंत तिच्या मनात तो ठसा उमटून जातो, ती भीती उमटून जाते, आणि ते मनातला पूर्णपणे काढण्याचं झिंकाळण्याचं काम आमच्या देवेंद्रजींनी केलेलं आहे। आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी तर आम्ही मनपूर्वक खूप खूप आभार मानतो, आणि मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि बदलापूर पोलीस यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो। जो हुआ अच्छा हुआ, ऐसे लोगों को छोड़ना नहीं चाहिए, ये तो बहुत देर हो गया है, जो करना चाहिए वो जिस दिन हुआ उसके दूसरे तीसरे दिन फांसी लगाओ, एनकाउंटर को कुछ भी करो, मगर बहुत जल्दी ऐसे अपराधियों को करना चाहिए, ऐसा छोड़ना नहीं चाहिए खुले, क्योंकि सबका मन बढ़ जाता है। अच्छा है, देखिए कोई मंत्री हो, नेता हो, या तो पुलिस हो, कोई भी हो, बेटियों को जो अत्याचार हो रहा है ये अच्छा बात नहीं है, किसी की भी बेटियां हो सबकी सुरक्षित होनी चाहिए। अब तो देखो बेटियों लोग आगे चल के सब कुछ कर रही है ना, पढ़ रही है, लिख रही है, मम्मी पापा पढ़ा रहे हैं, क्यों ये सब देखने के लिए नहीं? कितना दुख होता है मम्मी पापा को, बहुत दुख होता है। जे झालेला आहे ते अख्खा महाराष्ट्राने बघितलेला आहे की खूप म्हणजे अत्याचार जो झालेला आहे अख्खा महाराष्ट्र हललेला आहे त्याच्याने, आणि आम्हाला आता खूप आनंद होतो की एवढं मोठं पाऊल जे आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी ते घेतले, तर आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा, आणि आम्हाला अभिमान याचा आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहोत, कारण त्यांच्याशी आम्ही जोडलेलो आहोत, आणि आज एवढा मोठा न्याय मिळवून दिलेला आहे त्या मुलीला, तर खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि ज्या सुप्रिया सुळे ज्या बोलत आहेत, त्यांनी हे करावं की आपल्या घरात जेव्हा ही परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा काय आपली परिस्थिती होती, आपल्याला काय वेदना होतात, हे ज्या परिवाराला झालेलं आहे ते त्यांना कळेल की त्यांच्या ज्या दुःख आणि यातना आहेत ते त्यांना कळणार नाही, ज्या स्वतःवर येतात ना तेव्हा कळतात, फक्त बोलायला काय जात नाही आहे की त्यांना का मारलं, हे असं व्हायला नव्हतं पाहिजे, हे फार चुकीचं आहे बोलता येत त्या। जेव्हा एखादा परिवार अख्खा हल्ला गेला आहे, अख्खा दुःखाच्या ह्याच्यात बुडलेला आहे, आज त्यांची मनस्थिती काय आहे हे त्यांना त्यांचंच माहिती आहे,
फक्त बोलून होत नाहीये की असं का केलं, त्याला मारायला नव्हतं पाहिजे. रवींद्रजींनी जे काम केलेलं ते खरंच अत्यंत म्हणजे खूप म्हणजे प्राऊडफुल आहे. कारण आजपर्यंत ज्या कितीतरी पक्ष आले, कितीतरी आजपर्यंत असं पाऊल कोणीच उचललेलं नाही आहे. आज आमच्या देवाभाऊंनी उचललेलं आहे, आम्हाला त्यांचा अभिमान आहे खूप. आज सगळ्या बहिणींसाठी ते उभे आहेत, सगळ्या महिलांसाठी जे पाठीशी उभे आहेत, आणि जो कडक निर्णय त्यांनी घेतलेला आहे, फार फार आम्ही प्राऊड फील करतो आहे त्यांच्याबद्दल.